या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सागर सिमेंटच्या 2 लाख वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न। लोकसभा निवडणुकीत तुम्ही मला साथ दिलात, भविष्यात मी तुम्हाला नक्कीच साथ देईन। खासदार प्रणितीताई शिंदे यांचं वक्तव्य। महादेव कोंबदुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून अपरिचित आहे। गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे। यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यात मदत होईल। लोकसभा निवडणुकीत महादेव कोंबदुरे यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली, भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन, असे प्रतिपादन नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना केलं। सागर सिमेंट व एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंबदुरे यांच्या वतीने कर्मयोगी अप्पासाहेब काळाजी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर येथे 2 लाख वह्या वाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी शिवपुत्र महास्वामी देवेदमूर्ती, महांतेश हिरेमठ, धर्मराज काळाधी, दत्तात्रेय मुळे, सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, सिद्धाराम चाकोते, तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, तसेच एमके फाउंडेशनचे व सागर सिमेंटचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। आज कोंबदुरेजींनी सागर सिमेंट यांच्या सहकार्याने 2 लाख मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत आणि त्या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानते। मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी। सगळी मुलं आतुरतेने वाट पाहत आहेत आणि मला माझी शेवटची प्रचाराची सभा काळादी साहेबांनी ह्याच हॉलमध्ये घेतलेली, म्हणून आज आल्या ती आठवण आली। ते शेतकरी आज माझ्या समोर आहेत आणि आज त्यांच्या मुलांना तुम्ही वह्या वाटप करत आहात। मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला कारण का सीओ मॅडमच्या इथे मी आढावा बैठक घेतलेली आणि तिथे शिक्षणाचाच विषय आम्ही घेतला होता की शिक्षण गावोगावी लहान मुलं जिल्हा परिषद शाळेत जात नाही आहेत, खाजगी शाळेत जात आहेत। जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या चांगल्या करण्याची गरज आहे। मला असं वाटतं सागर सिमेंट आणि कोंबदुरेजी तुम्ही इतके दानशूर आहात आणि सागर सिमेंटच्या CSR फंडातून जर तुम्ही ही निधी जिल्हा परिषद शाळेला देऊ शकलात आणि माझी ही मुलं शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा अजून जर वाढू शकला तर नक्कीच हे लोक तुम्हाला आशीर्वाद देतील असं मला वाटतं। कारण का आज गावोगावी जेव्हा आपण जातो तेव्हा काही जिल्हा परिषद शाळेंमध्ये लाईटीची पण सोय नसते। आज सोलापुरात एवढे तीव्र गर्मी आहे, उन्हाळा आहे, पण माझी काही मुलं ज्या शाळेत जातात तिथे साधा पंखा पण नसतो किंवा मुलींना त्या ठिकाणी जायला स्वच्छतागृह नसतं, पाण्याची सोय नाही आहे। अजूनही अनेक गावांमध्ये दुष्काळाचं संकट आहे आणि त्या त्या गावांमध्ये जर आपण पाणी पोचवू शकलो CSRच्या माध्यमातून तर नक्कीच हा शेतकरी मायबाप तुम्हाला आशीर्वाद देईल। मागच्या 10 वर्षात या शेतकरी मायबापांनी खूप सहन केलं आणि आज सोलापूर लोकसभेला एक नवीन खासदार त्यांनी दिला। मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्या सोबत आहे। आजपासून तुमचं आणि माझं नातं हे खासदार आणि मतदाराचं नाही तर वडिलांचं आणि लेकीचं नातं आहे, आईचं आणि लेकीचं नातं आहे आणि एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे आणि मी आयुष्यभर तुमची सेवा करीन। मला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी दिली हे मी माझं अहोभाग्य समजते आणि ह्या संधीचं मी सोनं करून दाखवीन। मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि तो मी 100% करून देईन। आज ह्या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते। मी कामाला लागले आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते आहे की तुमच्या इथे येऊन तुमची कामं कधी करू। मी गाव भेट दौरा देखील सुरू केला आहे, गावोगावी जाऊन आभार मानते आहे आणि तुमचे निवेदन मी त्या ठिकाणी घेऊन ते निवेदनाची पाठपुरावा करत आहे। कोंबदुरेजी, मी तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला माझ्या इलेक्शनमध्ये साथ दिली तसं मी
तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला साथ देईन. काडादी साहेब तर आपल्या सोबत आहेतच आणि नेहमी असतात. काडादी साहेबांचं देखील मी या व्यासपीठावर जाहीर आभार मानते की दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते फिरले, कारण का त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला. पण आता काँग्रेसची सत्ता आली आहे, आता आपण तो त्रास सहन करणार नाही, त्रास देण्याची वेळ आली आहे. आणि तुम्हाला, तुमच्यावर जो मागच्या 10 वर्षात अन्याय झाला तो आपल्याला पुसून काढायचा आणि तो मी करीन हे शब्द मी तुम्हाला देते. आणि इथेच थांबते. पुन्हा एकदा कोगनुरेजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही वर्षी लाखो वया वाटपाचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि 2 लाख वया यावर्षी वाटत आहे, काय भावना नेमक्या आहेत गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही वया देताय? खरं सांगायचं तर माझ्या जीवनामध्ये जे संकटे आले होते, मला एकेकाळी शिकण्यासाठी 2 वह्या भेटले नव्हते. मी ठरलो होतं मी जेव्हा मोठ्या पदावर जाईन त्यावेळी आमच्या भागातील जे गरीब विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून म्हणजे अडचणी येऊ नये ह्या उदात हेतूने आम्ही गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी वया वाटप करतो. सध्या किती वया वाटपात घेतलाय? सायकल देखील तुम्ही घेताय यावर्षी, काय नेमकं तुमच्या? नाही, गेल्या 4-5 वर्षापासून आपण निरंतर करतो आहे आणि पुढं पण चांगले चांगले योजना आहेत गरीब मुलासाठी करायचे आहेत. पण आता नोकरीच्या माध्यमातून सागर सिमेंटचे जे माझे मॅनेजमेंट आहेत त्यांचे पण मी मनापासून धन्यवाद म्हणतो की दरवर्षी माझ्या याच्यापण मी जेवढं मागणी करतो तेवढ्या त्या 2 मिनिटात म्हणजे माझ्या मागणीला संमती देतात आणि गरीब विद्यार्थ्यांना वय वाटप करतात. यंदाच्या वर्षी किती वय आहेत आणि किती सायकल? ह्यावर्षी 2 लाख आहेत. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही 1 लाख अनाऊन्स केलं होतं पण नंतर मागणी वाढल्याने 1.5 लाख वाटप केलं होतं. ह्यावर्षी 2 लाख आहे, 2 लाखापासून सुरुवात आहे. आणि जवळजवळ आम्ही 21 मुलांना सायकल देतो, जे शेतातून नाहीतर बाहेरून जे चालत येतं त्या विद्यार्थ्यांना म्हणजे चालत येण्याचा लांब होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे ते पण ह्याला मिळालं नाही त्याला मिळत हे गैरसमज आणि नाराज होऊन विद्यार्थी म्हणून आपण कुपनच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढून देऊन टाकतो. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.